नमस्कार रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला धक्का देत भाजपात प्रवेश केला आहे नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं मात्र भाजपाने त्यांना पक्षात्तर समाविष्ट करून घेतलं आता उदयनराजेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे त्या दोघर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच असलेली बेल आयकॉन नक्की दाबा ईव्हीएम च्या जोरावर जर तुम्ही सत्तेत आला तर महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री उदयनराजेच असायला हवेत असं मिटकरी यावेळी म्हणाले उदयनराजेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची भाजपात हिंमत आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावे असं देखील मिटकरी यावेळी म्हणाले आहेत उदयनराजे यांची भाजपा वापसी झाल्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे पवारांनी उदयनराजे यांचे फालतू लाड पुरवले आणि त्यांच्या बालेश चाळ्यांना पाठीशी घातलं अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली तर पंधरा वर्षात तुमच्यावर एवढा अन्याय झाला होता हे अगोदर आम्हाला का नाही सांगितलं असं सुप्रियाताई म्हणाल्या दरम्यान अमोल मिटकरे यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे